पुण्यात अनेक ढोल ताशा पथकाय. लहान मुलांपासून साठी पलीकडच्या लोकांपर्यंत अनेक जण अगदी उत्साहानं यामध्ये सहभागी होत असतात. मग तृतीयपंथी याला अपवाद कसा ठरतील? होय, आपल्या पुण्यात एक ढोल पथक सुरू झालं आहे आणि या पथकाचं नाव आहे शिखंडी ढोल ताशा पथक. हे ढोल ताशा पथक भारतातील पहिलं तृतीयपंथीयांचं ढोल ताशा पथक आहे. यंदाच्या गणेश उत्सवात त्यांचे वादन पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. या वादकांसमोर अनेक समस्या होत्या. ढोल ताशा कसे जमवायचे, सराव कोठे करायचा, प्रशिक्षण कोण देणार? मात्र त्यावर मात करत शिखंडी ढोल ताशा पथकानं वादनाची तयारी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात सुरू केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाचे अतुल बेहरे यांनी या वादकांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. या पथकाच्या प्रमुख मनस्वी गोळीकर यांच्या गुरु कादंबरी शेख यांनी दीपक मानकर यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केला. एकूण 25 वादक या पथकात वादन करतात. रोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत वादनाची पूर्वतयारी केली जाते. त्याविषयी अधिक माहिती पथकाच्या प्रमुख मनस्वी गोळीकर यांनी दिली. मला असं वाटतं की महाराष्ट्रातलेच नाही तर पूर्ण भारतातील हा पहिला पथक असेल तृतीय पंथांचा. कारण याच्या आधी मागच्या वर्षी डॉक्टर रश्मी बापट यांनी प्रयत्न केले होते पण ते सफल नाही झाले. तर यावर्षी जे कादंबरी गुरु आहेत आमचे त्यांनी विचार केला की आपण ढोल पथक सुरुवात करूयात. मग लोक जुळत गेले त्याच्यासोबत आणि मग दीपक भाऊ मानकर यांच्याकडे जाऊन थोडं ही कल्पना सांगितल्यावरती दीपक भाऊंनी आपल्याला मदत केली खूप गोष्टींची. त्यांनी नादब्रह्मवाल्यांचे अतुल सरांना बोलवून घेतलं. तर ही कल्पना सुचण्यामागे खूप लोकांचा हात आहे आणि हे आज जे शिखंडी पथक सगळ्यांना इथे दिसतंय त्याच्या मागे खूप लोकांनी मेहनत घेतलेली आहे आणि खूप लोकांनी सपोर्ट केलेला आहे. आता आम्ही तरी 25 लोक आहोत. उत्सुकता म्हणजे आता आम्ही वादन 2-3 ठिकाणी केलेलं आहे ह्याच्या आधी प्रॅक्टिस करता करता. जसं प्रॅक्टिस केले 8 दिवसातच पहिलं वादन आम्ही नांदेडला केलं होतं. नांदेडला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कल्चरल डिपार्टमेंटचा एक इव्हेंट होता डॉक्टर सानवी जेठवानी यांनी आयोजित केलेला. तर तिथे आम्ही पहिलं वादन केलं. तर आता उत्सुकता गणपतीचीच लागलेली आहे सर्वांना. कारण गणेश उत्सव पुण्यातला पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे तसं बघायला गेलं तर. बाहेरून लोक येतात पुण्यातील गणेश उत्सव बघायला आणि पुणेरी ढोल ताशा पथक जर म्हटलं तर मग ते तर एक आपली संस्कृती आहे पुण्याची. आणि त्यात आता तृतीय पंथांचं ढोल ताशा पथक चालू झालेलं आहे. तर आम्हाला वादनाची उत्सुकता आहे. मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ गणपती समोर आम्ही वादन करणार आहोत. यातून तृतीयपंथी व्यक्तीही सक्षमपणे आपल्या बरोबरीनं उभे राहू शकतात हा संदेश आम्हाला याद्वारे द्यायचा आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.